शायनिंग स्टार अकॅडमीच्या वतीने नाशिकच्या गायकवाड सभागृहात 15वे स्नेहसंमेलन घेण्यात आले. या स्नेहसंमेलनाचा प्रारंभ आयरन मॅन अमर मियाजी, प्रिन्सिपल गीता व्यास आदी मान्यवरांनी दीपप्रज्वलनाने केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शायनिंग स्टार अंतर्गत रेडियंट टायनी टॉटस ग्रुपच्या वतीनं पाणी बचाव, वृक्ष लावा आदी पर्यावरणाचा संदेश लहान मुलांनी नृत्याद्वारे दिला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रीती आहेर, आयर्न मॅन अमर मियाजी, प्रिन्सिपल गीता व्यास यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. As a doctor, I feel it is our responsibility to help everyone to understand the effects the pollution is causing on all of us. We see daily patients of tuberculosis, asthma and cancer, which are caused by this pollution. So as a parent myself, I feel we are responsible to take tiny steps in helping to save the earth. इधर आने के बाद जो values का feel हुआ, जो positivity का feel हुआ, वो मैं बताना चाहता हूँ ऑल बिकॉज ऑफ द फाउंडर मेंबर हेमंत व्यास सर, कि उनके जो वैल्यूज है, उनका जो कल्चरल वैल्यूज जिसको बोलते हैं फैमिली वैल्यूज, स्पोर्ट्स और एकेडमिक्स तो अपनी जगह पे है, लेकिन आज एक सीखने को मिला कि कल्चरल वैल्यूज कितने इंपॉर्टेंट है एक स्कूल बिल्डिंग के लिए, एक जनरेशन बिल्डअप करने के लिए. वो ये आके मुझे ये पॉजिटिविटी फील होता है एंड आई एम वेरी हैप्पी, आई एम वेरी प्राउड, आई एम वेरी हम्बल्ड कि इतने बड़े ऑडियंस के बीच में मुझे उन्होंने इन्वाइट किया, मेरा सत्कार किया, मेरा स्पीच था. आई एम वेरी हैप्पी एंड मैं थ्रू यू ये चैनल के थ्रू सर को थैंक यू कहना चाहता हूँ, शाइनिंग स्कूल मैनेजमेंट का थैंक यू कहना चाहता हूँ कि उन्होंने मुझे कंसिडर किया कि मैं आ सका एंड ये इतना इतना माहौल, इतना पॉजिटिविटी. ये शाइनिंग स्टार अकॅडमीचं हे वार्षिक स्नेहसंमेलनाचं 15वं वर्ष आहे. शाइनिंग स्टार अकॅडमीचे विद्यार्थी फक्त अभ्यासातच नव्हे तर इतर सगळ्या बाबतीतच अगदी उत्साहाने पार्टिसिपेट होत असतात. मग ते खेळ असो, आणखीन काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असो किंवा तत्सम आणखीन ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि परीक्षा होतात त्याच्यात ते विद्यार्थी अतिशय उत्साहाने पार्टिसिपेट करत असतात. दरवर्षी आत्ता 10वीचा आमच्या 5 वर्ष गेल्या 5 वर्षापासून आमचा 10वीचा रिझल्ट सतत 100% लागलेला आहे आणि ही फार गर्वाची बाब आहे आमच्यासाठी. आत्ता सध्या आमचे विद्यार्थी मुले आणि मुली Under-14 आणि Under-17 नेटबॉल, डॉजबॉल या ह्याच्यात DSO स्टेट लेवलला खेळून आलेले आहे आणि आत्ता ॲट प्रेझेंट एक मुलगा नॅशनल लेवलला रिप्रेझेंट करतो आहे, यश श्रीकामे.
जो तो महाराष्ट्र टीमसोबत आंध्र प्रदेशमध्ये सध्या नेल्लोर येथे खेळत आहे. या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी शाळेत प्रत्येक गोष्ट राबवली जाते. शाळेच्या मुलांना रोबोटिक्सचं शिक्षण त्याचप्रमाणे संस्कृत हे सुद्धा अगदी लहान वयापासून दिल्या जातं. संस्कृत ही प्राचीन भाषा आहे पण हळूहळू ती लोप पावते आहे. तो विषय लक्षात घेता शाळेने नर्सरी ज्युनियर केजीपासून मुलांना संस्कृत ही भाषेचं शिक्षण दिल्या जात आहे. कारण वय वर्ष 12 जेवढ्या विद्यार्थ्यांना आपण जास्तीत जास्त जे काही देऊ तर मुलांचं त्याच्यात ग्रास्पिंग हे जास्त असतं. त्या उद्देशाने शाळेचा हा मानस आहे की मुलांनी डाऊन द लाईन 4-5 मुलं अतिशय उच्च पद्धतीने चांगल्या प्रकारे संस्कृतमध्ये सुद्धा संभाषण करू शकते. मला ह्या विषयाचा ह्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि माझ्या सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफचा जे मला कोऑपरेट करतात त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. थँक्यू. या शाळेतर्फे सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून क्रीडा क्षेत्रात खेळाडू घडवले असून त्यांनी राज्य पातळीवर धडक दिली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे ट्रस्टी हेमंत व्यास, व्हाईस प्रिन्सिपल विनता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे ट्रस्टी हेमंत व्यास, व्हाईस प्रिन्सिपल विनता सहशिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.